नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी महेश विचारे. मित्रांनो, मध्यंतरीच संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये ते पत्रकार म्हणणारे असे ज्ञानेश महाराव यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल, श्री स्वामी समर्थांबद्दल अत्यंत अपमानजनक असं वक्तव्य केलं होतं. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली. अर्थात त्याविरुद्ध अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, गुन्हासुद्धा दाखल झाला, पण पुढे काही झालं नाही. आत्ता आपण बुधवारी एक घटना पाहिली, आम्ही त्याच्यावर व्हिडिओसुद्धा केला होता. त्या घटनेमध्ये दक्षिण मध्य मुंबईतील जिल्हाध्यक्ष भाजपाचे राजेश शिरवडकर यांनी या ज्ञानेश महाराजांना थेट जाऊन जाब विचारला. त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत ते गेले होते आणि ते गेल्यानंतर ज्ञानेश महाराज जे त्यांनी या संदर्भात आपण जी काही वक्तव्य केली, जो काही अपमान केला, त्याबद्दल माफी मागितली. जय स्वामी समर्थ. काही दिवसापूर्वी ज्या महाभागाने स्वामींबद्दल आणि प्रभू रामचंद्रांबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरलेले होते, ते ज्ञानेश महाराज आमच्या समोर आहेत. यांना जाहीर जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. आम्ही ठरवलं असतं त्यांचं संपूर्ण तोंड काळं पण केलं असतं, त्यांना ठोकलं पण असतं, पण आमचे संस्कार, आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही. त्यांना आम्ही जाब विचारायला आलो आणि त्यांनी जे केलेले वक्तव्य आहे त्याच्याबद्दल त्यांना माफी मागायला लावण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. मी त्यांनाच सांगतो, ज्ञानेश महाराजजी, तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्राची माफी मागा आणि स्वामी समर्थांचे जेवढे लाखो करोडो भक्त आहेत त्यांची तुम्ही जाहीरपणे इथे माफी मागा. जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्हाला दुसरं पण कार्यक्रम करता येतो. स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये जी त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे, असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही. त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल, प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे, त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो असं मी स्पष्टपणे जाहीरपणे मी मागितलं. आणि भविष्यात पण असं काय आम्ही बोलणार नाही असं सांगा. भविष्यातही बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना साहेब. बस भविष्यात आणि अशा प्रकारे काही झालं बोलणं तर मग मात्र आम्हाला जे साधू संतांनी जी शिकवण दिलेली आहे, माताळाच्या नाथाळाच्या माती हाना काठी, त्या पद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल, एवढं लक्षात ठेवा. आता ना आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य प्रतिक्रिया उमटल्या. प्रतिसाद लोकांनी प्रचंड दिला की झालं ते योग्यच झालं, अशा व्यक्तीला माफी मागायला लावली आणि शेवटी त्या व्यक्तीला कुठेतरी पश्चाताप झाला असं वाटतंय. तर हे नेमकं कसं घडलं, काय नेमकी त्याच्यामागची भूमिका होती, हे सगळं जाणून घेण्यासाठी स्वतः राजेश शिरवडकर आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांची भूमिका आणि त्यातून जे काही संपूर्ण महाराष्ट्रात चित्र तयार झालेलं आहे त्याबद्दल. राजेशजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंका. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि लोकांची अपेक्षाच होती, म्हणजे आंदोलनं झाली त्याबद्दल सुद्धा लोकांचा पाठिंबा होता की आंदोलन व्हायला पाहिजे, निषेध व्हायला पाहिजे. ज्ञानेश महाराज जे काही बोलले स्वामी समर्थांबद्दल, प्रभू रामचंद्रांबद्दल, एकूणच रामायणाबद्दल त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत आणि त्यांची पूर्वीपासूनची भूमिका आहे, तर त्यामुळे लोक नाराज होते. लोकांना अपेक्षा होती की काहीतरी धडा मिळाला पाहिजे, अशी जी वक्तव्य करणारे आहेत, बेलगाम वक्तव्य करणारे आहेत. आणि विशेषतः अशा मंचावर त्यांनी वक्तव्य केले जिथे स्वतः शरद पवार उपस्थित आहेत, स्वतः शाहू छत्रपती कोल्हापूरचे खासदार जे आहेत ते तिथे उपस्थित आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अशी वक्तव्य होतात, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला सुद्धा याचा सगळा संताप आला असणार, म्हणजे कसं काय घडलं, तुम्ही तिथे जाण्याचं कसं ठरवलं? ते ज्या वेळेला त्यांचं ते वक्तव्य आम्ही ऐकलं प्रचंड संताप आला. हे हिंदू धर्माला नेहमी सॉफ्ट टार्गेट का करतात? माझा सवाल आहे ज्ञानेश महाराजांना. मी त्यावेळेला काल जी घटना घडली त्यावेळेला देखील मी म्हटलं की आपण हिंदू धर्माबद्दल बोललात, पण तेच जर इतर धर्माबद्दल तुम्ही बोललात तर ते जिवंत राहिले नसते. मी थेट त्यांना काल मी म्हटलं, मी तो व्हिडिओ शेवटचा पाहिला, त्याच्या अगोदर 15 मिनिटं खूप आमचं त्यांच्याशी तात्विक वाद झाला आणि त्याचा स्फोट नंतर त्यांच्या माफीनाम्यात झाला. आता त्या मंचावरती महाराष्ट्राच्या राजकारणातले, देशातले राजकारणातले जाणते राजे स्वतःला म्हणतात, सन्माननीय शरद पवार होते, छत्रपती शाहू महाराज होते. मला एवढंच म्हणायचं आहे की महाभारत आणि रामायण जिजाऊंनी आमच्या शिवरायांना सांगितलं
ऐकवलं आणि त्यातून स्वराज्य निर्मिती झाली. जे लोक मंचावरती होती रामायणाबद्दल आणि प्रभू रामचंद्राबद्दल आणि सीतामाई आणि लक्ष्मणाच्या चारित्र्यावरती जर कोणी असं वक्तव्य करणार असेल तर त्यांची मुखसंपत्ती होती का? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचं नायनाट केलं आणि स्वराज्य निर्मिती केली रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकून मग ह्यांची मुखसंपत्ती होती का? आणि मुळात जे संभाजी ब्रिगेड आहे त्यांचं महाअधिवेशन आहे. संभाजी ब्रिगेडची लोक कशा प्रकारे इतिहासाला तोडून मोडून सांगतात हे काय मी वेगळं सांगायला नको. स्वामींबद्दल आपण बोलणार, स्वामी समर्थ, आम्ही स्वामींचे भक्त आहोत, आमच्या भावना आहेत, आम्हाला वाटतं आम्ही जिथे अडकू किंवा आम्हाला जिथे अडचण येईल तिथे स्वामी आमचा, ही आमची श्रद्धा आहे. तुम्ही आमच्या श्रद्धेशी खेळणारे आणि त्यांना वाटेल ते बोलणारे कोण? तुम्हाला कोणी सर्टिफिकेट द्यायला सांगितलं आमच्या देवी देवतांचं असं असेल तर मग सगळ्या धर्मांबद्दल बोला ना. मग बघा आम्ही तुम्हाला जाब विचारला, आम्ही वाटेल ते करू शकलो असतो पण आमची ती संस्कृती नाही आणि आमच्या धर्माने ते शिकवलेलं नाही. तुम्हाला तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याबद्दल आम्ही तुम्हाला तिथे जाब विचारला आणि त्याची परिणीती त्यांना माफी मागावी लागली. हे साधारणपणे कसं घडलंय थोडंसं मी लोकांना अर्थात व्हिडिओ लोकांनी बघितलेलं आहे पण प्रत्यक्ष तुम्ही त्या दिवशी कसे गेलात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि ते थोडंसं घटनाक्रम सांग. मी मुळात ज्या दिवशी त्यांचं वक्तव्य ऐकलं त्या दिवसापासूनच ठरवलं होतं ह्यांना जाब विचारायचं. ह्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय निंदनीय वक्तव्य आहे आणि तुम्ही काय विचार करता आणि ते तुम्ही विचार जाहीर कार्यक्रमातून मांडणं ही तर महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि देवी देवतांबद्दल तर बोलणं ही तर महाराष्ट्राची संस्कृती नाही. साधू संतांची भूमी आपली आणि स्वामींबद्दल लाखो करोडो त्यांचे भक्त आहेत. त्यांच्या भावनांना तुम्ही ठेच पोचवली आणि त्याच दिवशी प्रण केलं होतं की ह्या माणसाला धडा शिकवायचा आणि त्या अनुषंगाने बरेच वेळा मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण माहिती होती, कुठे राहतात, काय करतात, सगळं माहिती होतं आणि मी एक दिवस ठरवलं आणि मला कळलं की त्या कार्यालयात आहे. त्यावेळेला आम्ही पोचलो. त्यांना ज्या पद्धतीने जाब विचारायचं आहे ते तुमच्या व्हिडिओमध्ये फार कमी आणि सौम्य शब्दात आहेत. त्याच्या अगोदर आम्ही बऱ्यापैकी त्यांना जाब विचारलं आणि त्याची मी म्हटलं तुम्हाला की त्यांनी नंतर माफी नामा त्यासाठीच मागितलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी बरंच काहीतरी व्हिडिओ कॉल वगैरे करून व्हिडिओ झूम बैठका घेऊन त्यांचे जे समर्थक आहेत त्यांना एक ट्रेन करायला चालू करायला सांगितलं. म्हणजे ही माणसं सुधारणारी माणसं नाही आहेत. यांना महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं घाणेरडं राजकारण करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये लढाया करायच्या आहेत आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं पाप ही लोक करतायत असं मला वाटतं. आणि त्यामुळे आम्ही ठरवून या महारावांना जाब विचारला आणि तो जाब योग्य आहे आणि त्याबद्दल आम्ही मी ठाम आहे. आम्ही काही करू शकलो असतो, आम्ही खूप काय करू शकलो असतो आणि ते आम्हाला करायचं नव्हतं. त्यांच्या मुखातून आमच्या देवी देवतांचा अपमान झालेला, त्यांच्याच मुखातून आम्ही त्यांचा माफीनामा तिकडे जग जाहीर केलेला आहे. आता हे प्रत्यक्ष ही जी घटना घडली म्हणजे महाराव ज्या मंचावर बोलले तर तिथे शरद पवार उपस्थित होते, शाहू छत्रपती होते आणि त्यांच्या समोर हे घडलेलं आहे. ते स्वतः राजकीय पक्षाचे आहेत म्हणजे शाहू छत्रपती हे शिवाजी महाराजांचे वंशज म्हटले जातील, एका गादीचे वंशज म्हटले जातील, तो भाग वेगळाच. पण ते आता खासदारसुद्धा आहेत. शरद पवार तर दिग्गज नेते म्हणवले जातात, इतकी वर्ष ते राजकारणामध्ये आहे. त्यांच्यासमोर अशी वक्तव्य जेव्हा केली जातात तेव्हा स्वाभाविकच जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की एका पक्षाचं याला पाठिंबा आहे. याचा अर्थ म्हणजे आम्ही याच्यातले करोडो भक्त, लाखो भक्त स्वामी समर्थांचे असतील, हिंदू समाजाचं दैवतच आहे प्रभू रामचंद्र, तर त्यातले अनेक लोक हे राष्ट्रवादी काँग्रेसलाही मत देत असतील किंवा शरद पवारांना आपला नेता मानत असतील, तर त्यांच्यासमोर अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे कितपत लोकांना पटेल हा एक मुद्दा समोर येतो. त्यांनी खरं तर माननीय शरद पवारांचे जेवढे समर्थक आहे त्यांनी जरा सूक्ष्म विचार करावा. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष ऐन कैन प्रकारे सत्तेत राहण्याची धडपड शरद पवारांची आहे. त्यांच्याबद्दल मी बोलणं, मी छोटा कार्यकर्ता आहे पण मला जे जाणवलं, मी जे वाचलं, मी जे पाहतो, त्यांनी जातीपातीच्या शिवाय दुसरं कोणतंच राजकारण केलं नाही. अहो त्यांना ज्या शरद पवारांना पगडीमध्ये राजकारण दिसतं तर आणखीन काय अपेक्षा करणार शरद पवारांच्या बाबतीत. आणि ते भरसभेमध्ये म्हणतात तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा मी बाप आहे. म्हणजे ह्यांचीच शिकवण आहे.
यांच्याच शिकवणीमुळे हे असे महाराव सारखे महाभाग जन्माला आलेले आहेत आणि वाटेल ते बोलायचं आणि भ्रम निर्माण करायचं, चुकीचा इतिहास सांगायचं आणि जाती जातीमध्ये भांडण लावायचं आणि आपली पोळी भाजायची. आता राहिलं भाग छत्रपती शाहू महाराज तिथे उपस्थित होते, खंत आहे, दुःख आहे. ते ज्या पक्षाचे खासदार आहेत, एक विनंती आहे, त्या पंडित नेहरूंनी त्यांच्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्याशी हे सहमत आहेत का, त्यांना जाब विचारणार आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांना वाट चुकलेला देशभक्त असं नेहरूंनी लिहिलेलं आहे आणि भरपूर काय काय लिहिलेलं आहे. मग अशा पक्षाची बांधिलकी राहिल्यानंतर ते छत्रपती आहेत, आम्हाला मान आहे, आम्ही सन्मान करतो छत्रपतींचा, पण त्यांनी त्यांच्या पक्षसृष्टीनं हे कधीतरी विचारायला पाहिजे. अनेक शिवराय भक्तांना ही खरंच म्हणजे ठेच पोचलेली आहे की त्या मंचावरती प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि समर्थांबद्दल बोलताना कोणीच काय बोललं नाही. आम्ही जर त्या कार्यक्रमाला असलो असतो तर कार्यक्रम उधळून लावला असतं, एवढं नक्की. आता जसे महाराव म्हणाले तशाच पद्धतीने अनेक लोक विधानं करत असतात. म्हणजे आत्ता उभाटागटामध्ये असलेल्या सुषमा अंधारेंचे आधीचे व्हिडिओ पाहिले तर त्यांनी एकंदरीत दुर्गा उत्सव म्हणा, नवरात्रोत्सव या निमित्ताने टिंगल उडवलेली आपण पाहतो. किंवा उत्तम जानकर होते, ते सुद्धा स्वतः शरद पवारांच्याच कार्यक्रमामध्ये गणपतीच्या संदर्भामध्ये काहीतरी म्हणाले. तर हे सगळं असं वक्तव्य केली जातात आणि सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या समोर केली जातात. मग या प्रत्येक वेळेला आपण उत्तर देणार आहोत तर ते कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे? कसं आहे, आम्ही सहिष्णू आहेत, आम्ही घाबरट नाही आहोत, आमच्या काहीतरी सीमा आहेत आणि त्या सीमा ओलांडण्याचं काम आणि पाप ह्या लोकांनी केलेलं आहे. सुषमा अंधारे काय काय म्हणाले होते माननीय उद्धवजींना जर आठवत असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल किती अश्लाघ्य पद्धतीने त्या व्यक्ती बोलल्या होत्या जर आठवायला पाहिजे. त्यांच्या चिरंजीवाबद्दल काय शब्द वापरले होते हे माननीय उद्धवजींना कधीतरी कोणीतरी सांगायला पाहिजे. आणि नवरात्रीमध्ये लाखो लोक नवरात्रीचं उपासना करतात, त्याची टिंगल टवाळी करणाऱ्या अंधारेना तुम्ही पक्षामध्ये घेतलात, डोक्यावरती बसवलात, त्यावेळेला तुमचा हिंदुत्व कुठे गेला? त्यावेळेला हिंदुत्व कुठे गेला तुमचा? हा प्रश्न उद्धवजीनं मला विचारायचा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे, त्यांना बोलणारं कोणतरी पाहिजे आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारं आणि नंतर त्यांची पोळी भाजून घेणं हे राजकीय ह्या लोकांना. आता ते ज्या पंक्तीत जाऊन बसले आहेत, तुम्ही बघा माननीय उद्धवजी आता ज्या पंक्तीत जाऊन बसले, ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, त्यांनी हेच केलंय ना. गेल्या 60-65 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं विष एवढं खोलवर पेरलंय, त्यामुळे हे महाराव सारखे आणि संभाजी ब्रिगेड सारखी लोक जन्माला आलेली आहेत. चुकीचा इतिहास आपण बोलतो तेच खरं, ह्या अशा अशाची ही लोक आहेत ना. त्यामुळे महाराष्ट्राला ज्या गतीने पुढे जायचं होतं तिथे खीळ घालण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. आगामी काळामध्ये म्हणजे अशी वक्तव्य महाराव यांनी माफी मागितली असली तरी भविष्यामध्ये अशी विधानं करणार नाहीत अशी अजिबात शक्यता नाही. म्हणजे पुन्हा इथे करू शकतात, काही काळ गेल्यानंतर लोकांच्या विस्मृतीत गेल्यानंतर पुन्हा ते विधानं करतील का, ते शरद पवारांच्याच मंचावर करतील किंवा आणखी कुठल्या तरी पक्षाच्या मंचावर करतील, तर त्यावेळेला लोकांची काय भूमिका असली पाहिजे? म्हणजे तुम्ही एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी पण अर्थात स्वामींचे भक्त म्हणा किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणा, प्रभू रामचंद्रांचे भक्त म्हणून तुम्ही हे पाऊल उचललं असेल, पण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा रोष आहे, तर लोकांनी काय या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे? असं तुम्हाला सांगतो मी, काल ही घटना झाल्यानंतर फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून फोन आले आणि एवढे उत्स्फूर्त बोलत होते आणि मी जेवढे काही भाषा वापरली नाही त्या महारावांना त्याच्यापेक्षा काही जहाल भाषा, एकदम जहाल भाषा लोकांकडनं होत्या. लोकांच्या मनात संताप आहे. प्रत्येक वेळेला हिंदू देवदेवतांना टार्गेट करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे, महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या सर्व हिंदूंना. आणि आता हिंदू संघटित झालेला आहे, हीच पोटशूळ आहे यांना. ह्यांना हिंदूंना वेगवेगळं करून लढवायचं आहे आणि आपली राजकीय पोळी भाजायची आहे. पण ह्या घटनेतून मी एक निश्चित सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र जागृत झालेलं आहे. आता ह्यांनी जे काही 50-60 वर्ष जे काही जातीपातीचं घाणेरडं राजकारण केलं त्याच्यावरती आता हिंदू समाज उठलेला आहे. आणि आता राजेश शिरोडकर एकटा नाही आहे, असे हजारो राजेश शिरोडकर आहेत की याच्यापुढे आमच्या
दैवताना जर कोणी बोलत असेल तर तिथेच ठेचलं जाईल एवढं मात्र मी नक्की सांगतो। आणि ठेचलं कशा प्रकारे जाईल येणाऱ्या भविष्यामध्ये ते त्याची कल्पना पण करू शकणार नाही। आणि हिंदू जागृत झालाच पाहिजे। आम्ही नाही जात कोणा आम्ही जात नाही कोणाच्या धर्माबद्दल बोलायला वगैरे। आम्ही कधीच नाही म्हटलं हे विश्वची माझे घर ही शिकवण आम्हाला दिलेली आहे। पण आम्ही आमच्याच देव दैवतांना तुम्ही वाटेल तशा पद्धतीने बोलणार वाटेल ती दुष्ण लावणार हे आता महाराष्ट्रातला हिंदू सहन करणार नाही आणि त्याची प्रचिती आपल्याला येणार या विधानसभेमध्ये नक्कीच दिसेल। तुम्ही एक आत्ता जेव्हा हे महाराजांना जाब विचारलात तर ते अर्थात संयम होता तुम्ही कोणत्याही प्रकारची मारहाण केली नाही किंवा अगदी काळीशाही उतली नाही। मी ज्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ते बोलले त्यात संभाजी ब्रिगेडने एका कोणाऱ्या डॉक्टरला अशाच पद्धतीने शाही ओतून त्याचा निषेध केला होता। तर आता हे सगळं झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या काही लोक जे आहेत जे अर्थात कदाचित महाराजांचे समर्थक असतील शरद पवारांचे समर्थक असतील त्यांची भावना ही आहे की तुम्ही दमदाटी केली विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? नाही विचारांची लढाई विचारांनी ठीक आहे आम्ही पण विचारांनी लढाई करतो ना तुमच्याबरोबर पण म्हणून तुम्ही वाटेल ते बोलाल आमच्या दैवतांबद्दल विचारांची लढाई करायची खुल्या मंचावरती या आम्ही तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ। पण तुम्ही राजकीय पटलाच्या त्या मंचावरती उभं राहून आमच्या देवी दैवतांबद्दल बोलणार आणि आम्ही तुम्ही अपेक्षा अशी ठेवणार की आम्ही काहीच बोलणार नाही काहीच प्रतिकार करणार नाही तरी आता होणार नाही याच्या पुढे आणखीन जहाल प्रतिक्रिया तुम्हाला मिळतील एवढं तुम्हाला मी तुमच्या या डंकाच्या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। खूप जहाल प्रतिक्रिया देत मिळेल महाराष्ट्रातून कारण कालपासून मला जेवढे फोन आलेले आहेत समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधात ते मी सांगू पण शकत नाही अशा पद्धतीने लोकांनी प्रतिक्रिया आम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळे आणि ही जरा आणि ते विचाराची लढाई विचारानेच ना तुमची आणि आमची हीच संस्कृती आहे हो बदल तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे। मुळात फरक काय आहे तुम्ही दंडुकेशाही वापरता आम्ही दंडुकेशाही नाही विचाराची लढाई विचाराने आम्ही म्हणून आम्ही संयम बाळगला ठरवलं असतं खूप काही केलं असतं आणि त्यात आवेशात आमचे कार्यकर्ते होते परंतु आम्हाला हे करायचं नव्हतं आम्हाला जे साध्य करायचं होतं ते आम्ही साध्य केलं। पण तुम्हाला जर तुमच्याच भाषेत उत्तरं द्यायची असतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत होऊन जाऊ दे दोन हात आम्ही पण समोर तुमच्यासमोर यायला तयार आहोत। तुम्ही चुकीचे संदर्भ देता चुकीचं बोलता त्याला समर्थन कोणी करू शकणार नाही आणि आम्ही तर नाहीच। विचाराची लढाई जर विचाराने असेल आणि रस्त्यावरची लढाई जर रस्त्यावरती करायची असेल तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आणि ह्याच्यापुढे आमचे आमचा धर्म आमचा देव आमचे आमचा देश हलक्यात घेऊ नका एवढाच इशारा ह्या लोकांना आम्हाला द्यायचा आहे। खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्या विषयाबद्दल बोललात आणि अशाच पद्धतीने म्हणजे लोकांचंही मत आहे की अशाच पद्धतीने प्रतिक्रिया उमटायला पाहिजेत कारण आपण एक सहिष्णू म्हणून शांत राहतो लोक जे आहेत ते तसंच बोलत राहतात आणि वारंवार अपमान करत राहतात तर विचारांची लढाई विचारांच्या माध्यमातून करायची तर लोकांसमोर येऊन एका मंचावर अशा पद्धतीने विचार मांडावेत असंच लोकांचंही मत आहे। तर तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी हा सगळा घटनाक्रम आणि तुमची जी मतं आहेत ती मांडली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत। धन्यवाद। नमस्कार। स्वामी समर्थ। तर मित्रांनो आत्ताच आपण राजेश शिरवाडकर यांच्याशी हा संवाद साधला आणि त्यांनी ज्या पद्धतीने हा जाब विचारला ज्ञानेश महाराजांना त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आणि त्यांचं स्वतःचं मत काय जाणून घेतलं। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।